हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, तुम्ही माझे यापूर्वी व्हिडिओ पाहिले असाल. त्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12 विषय पाली या पुस्तकातील गद्यपद्य घेतलेले आहेत. यापूर्वीचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर आपण एक कविता घेतली होती, तसेच काही गद्यसुद्धा घेतलेले होते. आजसुद्धा आपण त्याच पुस्तकातील एक कविता पाहणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे सुनीत थेरो. काय नाव आहे? सुनीत थेरो. थेरो म्हणजे भिक्खू किंवा भिक्षू. सुनीत नाव आहे, सुनीताचं नाव आहे. हो, भिक्खू आहे. हा काय आहे? भिक्खू आहे किंवा भिक्षू आहे. त्याची कविता तुम्हाला अभ्यासाला आहे. कथानक या कवितेमध्ये पुस्तक पहा. पान नंबर 36 पहा. या पान नंबर 36 आणि पान नंबर 37 एकूण 12 गाथा आहेत. एकूण काय आहेत? 12 गाथा आहेत. त्या 12 गाथेपैकी 2 गाथा तुम्हाला भाषांतरासाठी महत्त्वाच्या आहेत, किंवा इतर जे गाथा आहेत ते प्रश्न क्रमांक 1 जो अ असतो त्या अमध्ये 1, 2 आणि 3 असे 6 असतात. प्रश्न 1 अ, त्यातलं अबीट 6 असते, त्या 6 विचारू शकतात. किंवा प्रश्न क्रमांक त्यामधलाच आता मी तुम्हाला प्रश्नपत्रिका जे लिहिलेली आहे मी माझ्या हातानं तेच तुम्हाला आता यापूर्वी टाकलेली आहे. त्यामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका पहा. त्यामध्ये जे भाषांतराचा प्रश्न आहे तो 8 आहे. त्या 8 सुद्धा भाषांतर येऊ शकते, किंवा त्यामध्ये एक प्रश्न आणि उत्तर आहे त्यासाठी सुद्धा 4 आहेत, त्याला त्यासाठी सुद्धा विचारू शकतात. कविता ही महत्त्वाची आहे. कविता महत्त्वाची आहे. कवितेचं नाव आहे सुनीत थेरो. थेरो म्हणजे भिक्खू किंवा भिक्षू. ही कविता पाली साहित्यात, जे पाली साहित्य त्रिपिटक म्हणतात पाली साहित्याला, हे 3 विभागलेलं आहे पाली साहित्य आहे. या 3 सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्म पिटक असे 3 आहेत. 3 सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्म पिटक. या सुत्तपिटकामध्ये 5 प्रमुख ग्रंथ आहेत. दीर्घनिकाय, मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय आणि खुद्दक निकाय. या खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथ आहेत. त्या 15 ग्रंथामध्ये एक ग्रंथ आहे थेर गाथा. कोणता ग्रंथ आहे? थेर गाथा. थेर म्हणजे भिक्खू, गाथा म्हणजे गाथा, भिक्षूंच्या गाथा. ज्या भिक्षू लोकांना जीवन जगत असताना सांसारिक जीवन जगले, कालांतराने ते भिक्खू झाले, साधू संत झाले, आणि संत झाल्यानंतर, भिक्खू झाल्यानंतर त्यांना जो काही अनुभव आलेला आहे त्या अनुभवाचं चित्रण त्यांनी आपल्या लेखनातून केलेल्या गाथेतून केलेले आहे, तो थेर गाथा. कोणतं? थेर गाथा, भिक्षूंच्या गाथा. या गाथेमध्ये, या ग्रंथामध्ये जवळपास 300 भिक्षूंच्या जीवनचरित्राचं रेखाटन केलेलं आहे गाथेच्या रूपामध्ये, कवितेच्या रूपामध्ये. त्यापैकीच एक भिक्खू आहे, त्याचं नाव आहे सुनीत थेरो. कोणता भिक्खू आहे? सुनीत थेरो. पाहायचं कथानक पाहू आपण. याची कथा पाहू, नंतर गाथा पाहू. 15 गाथा आहेत. पहिल्यांदा कथानक सांगतो, नंतर आपण त्या गाथा पाहू. पहा कथानक कसं आहे की जे प्राचीन काळामध्ये 16 राज्य होती, लहान मोठी राज्य होती, आणि या राज्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचं राज्य होतं, ते म्हणजे मगध. ते कोणतं होतं? मगध. बलाढ्य साम्राज्य होतं. आणि दुसरं बलाढ्य साम्राज्य होतं ते म्हणजे कोशल. काही लहान मोठी होती, त्यापैकी हे बलाढ्य राज्य आहेत, कोशल आणि मगध. या मगधाची गोष्ट पाहू. या मगधाची राजधानी राजगृह, राजगृह. या राजगृहावर राजा बिंबिसार राज्यकारभार करीत होता. प्राचीन काळामध्ये मगधाची राजधानी राजगृह आहे, या राजगृहामध्ये राजा बिंबिसार राज्यकारभार करीत होता. आणि या या राजगृहामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहत होते. तेव्हाची वर्णव्यवस्था पद्धत आपल्याला माहिती आहे. तेव्हाची जरी असली आजसुद्धा आपल्याला वर्णव्यवस्था काही प्रमाणात पाहायला मिळते. त्या वर्णव्यवस्थेवर ही कविता आधारलेली आहे. राजगृहातमध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. त्या जाती धर्मामध्ये एक भंगी कुटुंब होतं. कोणतं? भंग्याचं कुटुंब होतं. आणि त्या कुटुंबामध्ये एका मुलाचा जन्म झाला, त्याचं नाव ठेवलं सुनीत. हा सुनीतसुद्धा कालांतराने लहानाचा मोठा झाला. आणि ज्याप्रमाणे आईवडील काम करतात, भंग्याचं काम करतात, नगर आपलं स्वच्छ करतात, घाण स्वच्छ करतात, त्याप्रमाणे हा सुद्धा ते काम करू लागला.
कारण वर्णन ठरवलेले आहे, वर्ण व्यवस्था जे चातुर्य व्यवस्था म्हणतो आपण, ब्राह्मण वैश्य, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, चातुर्य चार हे वर्ण व्यवस्थात आणि या चार वर्ण व्यवस्थेनुसार त्या त्या वर्णातील लोकांनी ते काम करायचे आहे हे ठरलेलं होतं. आणि म्हणूनच हा कुठं आहे, हा बंगी कुटुंब आहे, हा दलित आहे. आणि दलितांनी जे काही काम ठरवून दिलेलं आहे ते या वर्णाने, या जातीव्यवस्थेने, या समाजाने तेच काम त्यांनी करायचं आहे. म्हणून हा काय करत होता, घाण आतासुद्धा आपण पा, घाण स्वच्छ करण्याचं काम करीत होता. आतासुद्धा आपण पा, तेव्हाची प्राचीन संस्कृती होती, त्या प्राचीन संस्कृतीमध्ये त्या त्या वर्णातील लोकांनी ते काम करायचं असेल. उदाहरणार्थ सुतार असेल, त्यांनी सुताराचं काम करायचं असेल. चांभार असेल, त्यांनी तेच काम करायचं असेल. ब्राह्मण असेल, ठरलेलं काम आहे तेच काम करायचं. असे वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये जे जे जाती आहेत त्या त्या जातीनं ते काम करायचं होतं असा संकेत होता. आजसुद्धा काही प्रमाणात आपल्याला ते पाहायला मिळते. हा भंगी पुरुष आहे आणि हा भंग्याचं काम करतो. असेच एकदा हा सकाळी राजगृहामध्ये आपलं काम करण्यासाठी हातामध्ये खराटा घेतलेला आहे, झाडू घेतलेलं आहे आणि टोपलं घेतलेलं आहे आणि ते गाड्या आहे जे घाण टाकतं गाड्यामध्ये, तो गाड्यासुद्धा त्याच्यासोबत आहे, ती गाडीसुद्धा त्याच्यासोबत आहे. अशाप्रमाणे एक सकाळच्या वेळेला तो आपल्या राजगृहातील जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूची घाण आहे, रस्त्यावरली घाण आहे, नाले आहेत, गटारी आहेत, तो स्वच्छ करू लागला, झाडू लागला. आणि झाडत असताना, काम करीत असताना अनेक लोक येतात जातात, त्याच्याकडे तुच्छतेने पाहतात. पण नगराची घाण स्वच्छ करतो, लोकांनी घाण केलेली आहे, नगरातील लोकांनी घाण केलेली आहे आणि ते घाण तो स्वच्छ करतो, साफसफाईचं काम करतो, चांगलं काम करतो. परंतु लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहतात, बघतात, वाईट नजरेने बघतात, हीन नजरेने बघतात, तरी तो त्या लोकांना नमस्कार करतो. जे लोक रस्त्यावर येतात जातात त्याच्याकडे बघतात, त्या लोकांना तो रामराम करतो, नमस्कार करतो. लोक मात्र त्याला तिरस्काराने बघतात. बघा समाजव्यवस्था तेव्हाची होती, आजसुद्धा आपण जर नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये किंवा तुम्ही बसस्टँडमध्ये जर गेलात तर तिथंसुद्धा आज जे लोक काम करतात ते घाणीचं काम करतात ते भंगी लोक आहेत, ते दलित आहेत. आजसुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये जा, भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये पहा. आपल्या जर अंबाजोगाईला तुम्ही पाहिलं, सकाळी सकाळी ज्या नगरपालिकेच्या गाड्या फिरतात किंवा जे स्वच्छता लोक असतात, सकाळी रोड झाडून घेतात, गटारे साफ करतात, हे सगळे लोक दलित आहेत. इथं उच्चवर्गीय कोणीही नाही. आजसुद्धा तेच काही प्रमाणात लोक काम करतात. तरीही लोक इतर जे जातीचे लोक आहेत, कारण वर्णव्यवस्था, इतर जातीचे लोक आहेत ते लोक त्यांच्याकडे वाईट दृष्टीने पाहतात, तुच्छतेने बघतात, हीनतेने बघतात, चांगलं म्हणून बघत नाहीत. ते मात्र स्वच्छता करतात, घाण काढतात आणि ती घाण काढून आपल्या त्या घंटा गाडीमध्ये किंवा त्या गाडीमध्ये नेऊन बाजूला नगराच्या बाहेर टाकून देतात. पा, त्याची जी कथा आहे, हा सुद्धा भंगीचं काम करतो, सुनीसुद्धा भंग्याचं काम करतो. आणि भंग्याचं काम करीत असताना असेच एकदा त्या नगरावर जे रस्ते आहेत त्या रस्त्याचं तो झाडूचं काम करतो, कचरा करतो, नाल्याचं काम करतो, नाली चांगली करतो, साफ करतो. त्यावेळेला सकाळच्या वेळेला हा काम करीत असताना भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्षू संघ त्या रस्त्याने येऊ लागलेला आहे. हे त्याने पाहिलं, हे सुनीतनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर तो बाजूला जाऊन उभा राहिला, रस्त्याच्या बाजूला उभा राहिला की भगवान बुद्ध येत आहेत आणि त्यांचा भिक्षू संघ येत आहे. म्हणून तो घाबरला आणि रस्त्याच्या बाजूला जाऊन घाबरत उभा राहिलेला आहे. भगवान बुद्ध त्याच्याकडे शिवू लागलेले आहेत. तेव्हा तो पुन्हा घाबरला, पुन्हा बाजूला आडोशाला जाऊन थांबला, झाडाखाली बाजूला थांबला. पुन्हा भगवान बुद्ध त्याच्याजवळजवळ येऊ लागले, भिक्षू संघसुद्धा त्याच्याजवळजवळ येऊ लागला. तेव्हा तो पुन्हा घाबरला, पुन्हा बाजूला थांबला. जेव्हा भगवान बुद्ध त्याच्याजवळ येतात तो पुन्हा घाबरतो आणि वाटेने जाऊ लागतो, दुसऱ्या वाटेने जाऊ लागतो. भगवान बुद्ध त्याच्याच मागोमागे जातात, तो धावू लागतो, पळू लागतो घाबरलेले. त्याला वाटते की मी कोणता गुन्हा केलेले, भगवंत आणि भिक्षू संघ माझ्या मागे येत आहेत. घाबरल्या अवस्थेत तो पळू लागलेला दुसऱ्या वाटेने, भगवान बुद्धसुद्धा त्याच्या मागेमागे जाऊ लागलेले आहेत. असं जात जात असताना तो पळत आहे, भगवान बुद्ध त्याच्या मागे जात आहे, भिक्षू संघ त्याच्या मागे जात आहेत, बुद्धाच्या मागे जात आहेत, त्यांच्याही लक्षात आलं नाही. मग असं जात असताना तो पळत असताना नदी लागलेली आहे. शेवटी नदीच्या काठ्यावर जाऊन तो थांबला.
भगवान बुद्ध सुद्धा तिथे गेलेले आणि पुन्हा तो घाबरलेला आहे. पुन्हा त्याने नदीमध्ये उडी टाकलेली आहे, नदीमध्ये उडी टाकलेली आहे. भगवान बुद्ध त्या नदीच्या काठावर उभे आहेत. तेव्हा तो नदीतूनच म्हणतो, भगवंता मी काही गुन्हा केलेला नाही, मी काही कोणता गुन्हा केलेला नाही, मी माझं काम करीत होतो, तुम्ही मात्र माझ्या मागे लागलेले आहेत, माझे मागे येत आहेत, म्हणून काय कपडा झाला माझ्याच्यानं, तर मला क्षमा करावी. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणतात नदीच्या काठावर उभं राहून की सुने, तू कोणताही अपराध केलेला नाही, कोणताही गुन्हा केलेला नाही, मी तुझ्या मागे मागे येत आहे. यासाठी येत आहे की पहिल्यांदा तू बाहेर ये, तुला समजून सांगायचं आहे, पहिले नदीच्या पात्रातून नदीतून तू बाहेर ये, तुला काही उपदेश करायचा आहे. तेव्हा तो घाबरत घाबरत नदीच्या बाहेर येतो, काठावर येतो. भगवान बुद्ध त्याला त्याच्याजवळ जाता आणि त्याला जवळ करतात. तेव्हा तो म्हणतो की मला स्पर्श करू नका, मी दलित आहे, अस्पृश्य आहे. मी कोण आहे? अस्पृश्य, अस्पृश्य, स्पर्श न करणारा, अनटचेबल, टच, नो टच, स्पर्शसुद्धा चालत नाही असा हा विटाळलेला व्यक्ती आहे. समाजाने विटाळ केलेला आहे, समाजानं बाहेर टाकलेला आहे, दलित म्हणून त्याचा धिक्कार केलेला आहे. आणि म्हणूनच म्हणतो की तो मी दलित आहो, मला तुम्ही स्पर्श करू नका, मी काही तुमचा गुन्हा केलेला आहे. भगवान बुद्ध त्याला स्पर्श करतात आणि धार्मिक उपदेश कथन करतात, समजून सांगतात, हे सुनीत, तू कोणताही गुन्हा केलेला नाही, परंतु मी तुला उपदेश करतो. भगवान बुद्ध धार्मिक उपदेश कथन करता, त्यामुळं तो भगवंताला विनंती करतो की भगवंता मला भिक्षू संघामध्ये प्रवर्जित करा, मला भिक्षू बनवा, मला हे जीवन नको आहे, मी वेगळं काम करतो, हे घाणीचं काम करतो, रस्ते चालतो, नाल्या साफ करतो, कटारी साफ करतो, संडास साफ करतो, तरी लोक माझे निंदा करतात, असं निंदेचं काम नको मला, मी कोणता गुन्हा केलेला आहे, मी तर काम करतो, दिलेलं काम करतो, समाजव्यवस्थेने दिलेलं काम आहे, टाकाऊ काम आहे, तरीही करतो, पण तरी लोक मला माझी निंदा करतात, माझा तिरस्कार करतात. अजूनही पहा तुम्ही, जे लोक आपल्या अंबाजोगाईमध्ये सकाळच्या वेळेस काम करतात, गटारीचं काम करतात, नाल्याचं काम करतात, तर या लोकांचा अनेक लोक तिरस्कार करतात, राग करतात, द्वेष करतात. ते मात्र लोक सगळ्यांना रामराम करतात, नमस्कार करतात. अजूनही काही प्रमाणात या समाजव्यवस्थेमध्ये हे अजूनही पाहायला मिळते. हे जाती येता ज्या कारणासाठी निर्माण केलेली होती, ते काही प्रमाणात अजूनसुद्धा आपल्याला दिसते. म्हणून अशा प्रमाणात त्याने विनंती केली भगवान बुद्धाला की मला भिक्षू बनवा. भगवान बुद्धाने कोणताही विचार न करता, हा दलित हा अस्पृश्य असा विचार न करता त्याला भिक्षू बनवलं. आणि आता तो भिक्षू संघामध्ये राहू लागला, भिक्षूंच्या सोबत राहू लागलेला आहे. त्यामुळे इतर उच्चवर्णीय लोक होते त्या नगरामध्ये त्याची चर्चा झालेली. भगवान बुद्धाने दलित लोकांना भिक्षू बनवलेले, भगवान बुद्धाने दलित लोकांना भिक्षू बनवलेले, हे बरोबर नाही, हे धर्माला कलंक आहे, हा राष्ट्राला कलंक आहे, हे काही चांगलं नाही. म्हणून आता भगवान बुद्ध त्याला घेऊन, त्या सुनीत भिक्खू झाला आता, त्या सुनीत भिक्खूला घेऊन भगवान बुद्ध कौशल नगरा येथील श्रावस्ती नगरात आले. जे जेतवन होतं, जे विहार होतं, या जेतवनामध्ये त्या विहारामध्ये राहू लागले. इतर भिक्षू आहेत, साजीपुत्र आहे, मोगल्यान आहे, महामोगल्यान आहे, इतर अनेक भिक्खू आहेत. आता तो त्या भिक्खूच्या सोबत राहू लागलेला आहे. ते भिक्खू लोक भगवान बुद्धाला समजून सांगतात की भगवंत हा दलित आहे, याला तुम्ही प्रवर्जित करू नका, याला भिक्षू बनवू नका. पण भगवान बुद्ध त्या लोकांनाही समजून सांगतात माझ्या धर्मामध्ये, माझ्या भिक्खू संघामध्ये उच्च नीचता नाही, कोणत्याही जातीचा असो त्याला मी भिक्षू बनवणार आहे, किंवा त्याला मी धर्म समजून सांगणार आहे. माझ्या धर्मामध्ये जात नाही, पंत नाही, उच्च नीच नाही. आता हा भगवान बुद्धासोबत राहत असतानाच सुनीत भगवान बुद्धासोबत राहू लागलेले आहे, चांगल्या लोकांसोबत राहू लागलेले आहे आणि ध्यान साधना करू लागलेले आहे, तपश्चर्या करू लागलेले, त्या धर्माचं ज्ञान आत्मसात करू लागलेले. आणि असं करता करता अनेक वर्षे गेल्यानंतर, काही वर्षे गेल्यानंतर सर्व लोकांनी, जे उच्चवर्णीय लोकांनी लोक होते, त्यांनी मात्र चर्चा केलेली आहे, धर्म बुडालेले आहे, आमचा धर्म बुडणार आहे, राष्ट्राला हानी होणार आहे, अशी चर्चा करीत आहेत. आणि म्हणून त्यांनी एक बलाढ्य साम्राज्य कौशल आहे आणि कौशलचा राजा प्रसिंजित आहे याच्याकडे तक्रार केली भगवान बुद्धाची. आणि राजा बिंबिसार आहे यांच्याकडे सुद्धा भगवान बुद्धाची तक्रार केली. तक्रार अशी केलेली आहे की भगवान बुद्ध नीच लोकांना प्रवर्जित करतात, हे चांगलं नाही, हे धर्माला हानिकारक आहे, अशानं धर्म बुडणार आहे. असेच जेव्हा प्रचार, जेव्हा तक्रार केली राजाकडे, तेव्हा हा कौशलचा राजा प्रसिंजित
हे खरं खोटं पाहण्यासाठी किंवा भगवान बुद्धाला समजून सांगण्यासाठी असेच एकदा आपल्या नगरातून निघालेले कुठं जैतवनाकडे जाण्यासाठी. जैतवनाकडे जात असताना त्या विहारामध्ये जात असताना राजा निघालेले आपल्या रथावर बसून, काही सोबत आहेत, काही व्यक्तीसुद्धा राजाच्या सोबत आहेत आणि राजासुद्धा आहे. भगवान बुद्धाला विचारण्यासाठी की तुम्ही नीच लोकांना, दलित लोकांना भिक्षू बनवू नका किंवा कशामुळे भिक्षू बनवले हे विचारण्यासाठी राजा प्रसंजित भगवान बुद्धाकडे जात आहे. जात असतानाच राजाचा रथ जात असतानाच एक टेकडी लागते आणि त्या टेकडीवर काही 22 भिक्षू आहेत आणि एक भिक्षू मधोमध उभा आहे. तो मधोमध उभा असलेला भिक्षू त्या लोकांना, बसलेल्या भिक्षू लोकांना उपदेश करीत आहे. त्या टेकडीच्या पायथ्याशी या राजाचं जे रथ आहे तो रथ जात आहे आणि तो भिक्षू आहे. तो भिक्षू आपला धर्माचा उपदेश त्या लोकांना, त्या भिक्षू लोकांना कथन करीत आहे, सांगत आहे. जात असतानाच या राजाने त्या भिक्षूचा उपदेश ऐकलेला आहे, त्या भिक्षूचं कथानक ऐकलेलं आहे. त्याने रथ तिथं थांबलेला आहे रथ आणि 22 मिनिट त्या भिक्षूचं कथानक, भिक्षूचा धर्म स्वतः राजाने ऐकलेला आहे. राजाने ऐकल्यानंतर राजा पुन्हा निघून गेलेल्या भगवान बुद्धाजवळ आलेले. आता ज्या कारणासाठी भगवान बुद्धाजवळ आलेले आहे राजा, ते कारण राजा प्रसंजित विसरले आणि भगवान बुद्धाला त्यांनी पहिला प्रश्न केला की भगवंता, ज्या टेकडीवर एक भिक्खू आहे तो आपल्या लोकांना उपदेश करीत आहे ते कोण आहेत? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की सुनीत नावाचा तो भंगी आहे. सुनीत जेव्हा ऐकलं, भंगी जेव्हा ऐकलं तेव्हा राजा आश्चर्यचकित झाला. तेव्हा राजा प्रसंजित म्हणतो भगवान बुद्धाला की भगवंता, त्या कारणासाठीच मी तुमच्याकडे आलो होतो. लोकांनी कंप्लेंट केली तुमच्याविषयी, तक्रार केलेली आहे की दलित लोकांना, नीच लोकांना भिक्खू बनवू नका, पण तुम्ही मात्र भिक्षू बनवलेलं चांगलं काम केलेलं आहे. यापुढे तुम्ही सगळ्या लोकांना, सगळ्या जातीपातीच्या लोकांना सामावून घ्या, भिक्षू बनवा, त्यांना धर्म द्या, त्यांचं कल्याण करा. तेव्हा राजानं सुद्धा आता परवानगी दिलेली आहे. अशाप्रमाणे भिक्खू सुनीत एक चांगला भिक्षू म्हणून, विद्वान भिक्षू म्हणून जीवन जगू लागलेले आणि जीवन जगत असताना कालांतराने तो कवितेमध्ये आता त्याला लेखनाचा लेखन करू लागलेला, जे काही त्याला अनुभव आलेले तो लिहू लागलेला आहे. लिहित असताना त्यानं त्याचं जे कथानक आहे, पूर्वीचं जे कथानक आणि नंतरचं जे कथानक त्याने आपला लिहिलेलं आहे, गाथेमध्ये लिहिलेलं आहे, त्यातील काही कविता म्हणजे एकूण 15 गाथा तुम्हाला अभ्यासाला या कवितेत दिलेल्या आहेत. ज्या काही गाथा आहेत, 15 गाथा आहेत, त्या 15 गाथेपैकी 2 गाथा भाषांतरासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या कवितेचं भाषांतर किंवा इतर जे काही माहिती आहे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज फक्त आपण कथानक पाहिलेलं आहे. भिंगू या सुनीताचं, भंग्याचं काय पाहिलेलं आहे, फक्त कथा पाहिली, त्याचं जीवनचरित्र पाहिलेलं आहे. राहिलेल्या त्याच्या ज्या काही गाथा आहेत, त्या गाथा, ते भाषांतर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.